महाराष्ट्र की विविध ओबीसी जाति के प्रतिनिधियों ने ओबीसी समाज की समस्या सरकार को दिखाने के लिए मुंबई में पत्रकार परिषद का आयोजन किया, जिसका नेतृत्व आमदार हरिभाऊ राठौर ने किया। मराठा समाज ओबीसी में समाविष्ट होने पर समाज में होने वाले बदलाव की चर्चा इस परिषद में की गई। आरक्षण आणि त्यासोबतच ओबीसी आरक्षण म्हणजे ह्या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत। मराठा आरक्षण त्याचा परिणाम ओबीसी आरक्षण होतो, म्हणून आमचं म्हणणं आहे की जे आरक्षण आपण देणार आहात त्याचा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता दिलं पाहिजे। दुसरा आजच्या आणि हे देत असताना जोपर्यंत लोकसंख्या आपण ओबीसीची भटके विमुक्त जे काही मागासवर्गीय घटक आहे ओबीसीमध्ये असलेला त्या सगळ्यांची जनगणना झाली पाहिजे, कारण ही जनगणना अशा प्रकारची जनगणना याच आठवड्यामध्ये तेलंगणा राज्यांनी सुरू केलेली आहे आणि 15 दिवसात त्यांची जनगणनासुद्धा होणार आहे। अशी जनगणना मान्य त्या 2011 साली जनगणना झाली होती, आपल्या देशामध्ये जनगणना झालेली आहे आणि सगळे आकडे मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे उपलब्ध आहे। ह्या याचा उपयोग केल्याशिवाय ते आरक्षण देणं काही उचित होणार नाही। आणि जे मेगा भरती काल मान्य मुख्यमंत्र्यांनी जारी केली आम्ही थांबवतो म्हणून या असं थांबू नये त्यांनी, याच्यामुळे जे मुलं जे आस लागून बसली होती मागासवर्गीय असो ओपनचे असो कोणी त्यांची सगळे वय निघून जात आहे, त्यामध्ये तुम्ही आणखी एखादी वर्ष जर ही मेगाभरती थांबवली तर अनेक लोक ज्या वय जी अट असते त्याच्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय होणार आहे। म्हणून आमच्या आजच्या माध्या या पत्रकाबाजू दोन बागड्या आहेत, एक तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये, दुसरं हे देत असताना जनगणना मराठा समाजाची सुद्धा झाली पाहिजे, तिसरा मेगा भरती आही जी थांबवली आहे ती ताबडतोब सुरू करायला पाहिजे। या तीन मागण्या आमच्या आहेत आणि नजीकच्या काळामध्ये जर हे झालं नाही तर ओबीसी समाज समग्र ओबीसी समाज रस्त्यावर उतरून ही लढाई लढेल।